भाजपची दुसरी उमेदवार यादी आज जाहीर होणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. दिल्लीतील बैठकीत सकारात्मक चर्चा. 10 जागांवर तोडगा बाकी. फडणवीसांची प्रतिक्रिया. महायुतीमधील बंडखोरे टाळण्यावर भाजप नेत्यांचा भर. नाराज उमेदवारांची समजूत काढा. बंडखोरांवर नियंत्रण ठेवा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या राज्यातील नेत्यांना सूचना. विधानसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात 8 सभा. 7 ते 14 नोव्हेंबर दरम्यान मोदींच्या सभांचा धडाका. फक्त भाजपच नाही तर महायुतीच्या उमेदवारांचाही करणार प्रचार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपूर दक्षिण पश्चिम मधून उमेदवारी अर्ज भरणार. अर्ज दाखल करण्याआधी भाजपकडून टीझर जारी. व्हिडिओमध्ये फडणवीसांचा लाडका देवेंद्र भाऊ असा उल्लेख. महायुतीचे उमेदवार मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. खार येथील निवडणूक कार्यालयात रॅली काढत निवडणूक अर्ज भरणार. मंत्री उदय सामंत आज 5व्यांदा रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार. यावेळी सामंत यांच्यासमोर मवियाच्या बाळ मानेंचं आव्हान. आज दिल्लीत काँग्रेसची बैठक. निवडणूक समिती आणि स्क्रीनिंग कमिटीची बैठक होणार. बैठकीनंतर काँग्रेसची दुसरी यादी जाहीर होणार. या बैठकीला राज्यातील प्रमुख नेते उपस्थित राहतील. काँग्रेसची 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर. साकोलीतून नाना पटोले, संगमनेरमधून बाळासाहेब थोरात, ब्रह्मपुरीतून विजय वडेट्टीवार तर कराड दक्षिणमधून पृथ्वीराज चव्हाण निवडणूक लढवणार. विधानसभा निवडणुकीसाठी नागपूर दक्षिण पश्चिममध्ये देवेंद्र फडणवीसांविरोधात प्रफुल्ल गुडधे रिंगणात. काँग्रेसच्या पहिल्या यादीत गुडधेंना उमेदवारी. पुण्यातून कसबा विधानसभा मतदारसंघातून रवींद्र धंगेकरांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर. उमेदवारी मिळताच कार्यकर्त्यांकडून धंगेकरांचं जल्लोषात स्वागत. काटोल विधानसभा मतदारसंघातून सलील देशमुखांना निवडणूक उमेदवारी मिळावी. पक्ष कार्यकर्त्यांसमोर माजी गृहमंत्री अनिल देशमुखांकडून भावना व्यक्त. शिर्डी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या पहिल्या यादीत प्रभावती घोगरेंना उमेदवारी जाहीर. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना घोगरेंचं आव्हान. शिर्डी विधानसभा मतदारसंघात महायुतीत बंडखोरी. राधाकृष्ण विखे पाटलांच्या विरोधात भाजपच्या राजेंद्र पिपाडांचा अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात एकही जागा नसल्यानं काँग्रेसमध्ये बंडखोरी. वरिष्ठांनी अर्ज भरायला सांगितल्याचं काँग्रेसचे अविनाश लाड यांचं वक्तव्य. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी जाहीर. 45 उमेदवारांची नावं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केली. उर्वरित उमेदवारांची यादी आज मुंबईत जाहीर केली जाणार. बारामतीतून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून युगेंद्र पवार यांना उमेदवारी जाहीर. बारामतीत काका अजित पवार आणि पुतण्या युगेंद्र अशी लढत होणार. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पहिल्या यादीत रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, रोहित पाटील, राणी लंके, भाग्यश्री अत्राम यांच्या नावांचा समावेश. पारनेर मतदारसंघात शरदचंद्र पवार पक्षाकडून राणी लंकेंना उमेदवारी. निष्ठावंत शिवसैनिकांना डावलल्याचा ठाकरेंचा आरोप करत ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी बंड पुकारला. सांगलीच्या तासगाव कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघातून शरदचंद्र पवार पक्षाच्या रोहित पाटलांचा उमेदवारी अर्ज दाखल. यावेळी आमदार रोहित पवार आणि सुमन पाटील यांनी लावली उपस्थिती. जयंत पाटलांनी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून 8व्यांदा उमेदवारी अर्ज भरला. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येईल. जयंत पाटलांनी विश्वास व्यक्त केला.
पुण्यात काँग्रेसच्या आबा बागुल यांनी घेतली जयंत पाटलांची भेट। पर्वती विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी आबा बागुल इच्छुक। बीडच्या गेवराई मतदारसंघात काका विरुद्ध पुतण्या लढत होणार। महायुतीकडून विजय सिंग पंडित यांचा उमेदवारी अर्ज दाखल, तर बदामराव पंडित मवियाकडून विधानसभेच्या रिंगणात। ठाकरे गटातील शिवडी मतदारसंघाचा तिढा सुटला। शिवडीतून विद्यमान आमदार अजय चौधरींना तिकीट मंजूर। मातोश्रीवर झालेल्या बैठकीत फायनल निर्णय। माजी खासदार समीर भुजबळांची महायुतीत बंडखोरी। समीर भुजबळांनी नांदगाव मतदारसंघातून दाखल केला उमेदवारी अर्ज। अपक्ष म्हणून लढणार, राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदाचा दिला राजीनामा। नाशिक विभागात महायुतीत आणखी एक बंडखोरी। दिंडोरीतून नरहरी झिरवाळांना उमेदवारी मिळाल्यानं शिवसेनेचे धनराज महाले नाराज। आमदार धनराज महालेंनी भरला उमेदवारी अर्ज। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण मतदारसंघात महायुतीमध्ये बंडखोरी। शिवसेना उमेदवार विलास भुमरेंविरोधात भाजपचे माजी तालुकाध्यक्ष सुनील शिंदेंचा अपक्ष उमेदवारी अर्ज। नाशिक मध्य विधानसभेच्या जागेवरून काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत वाद। इच्छुक उमेदवारांनी काँग्रेस कमिटी कार्यालयाला ठोकलं टाळं। वसंत गीतेंच्या उमेदवारीला काँग्रेस कार्यकर्त्यांचा विरोध। बेलापूर विधानसभेतून महायुतीत बंडखोरी। भाजपकडून मंदा म्हात्रेंना उमेदवारी दिल्यानं शिवसेना उपनेते विजय नहाटांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज। आता म्हात्रे, नहाटा आणि संदीप नाईकांमध्ये तिरंगी लढत होणार। भंडाऱ्यात शिवसेनेच्या नरेंद्र भोंडेकरांना उमेदवारी मिळाल्यानं भाजपमध्ये नाराजी। भंडारा विधानसभेत भाजपचा उमेदवार द्यावा, अन्यथा सामूहिक राजीनामे देणार, कार्यकर्त्यांचा इशारा। याज्ञवल्के जिचकार काटोल विधानसभेतून अपक्ष लढणार असल्याची घोषणा। याज्ञवल्के दिवंगत काँग्रेस नेते श्रीकांत जिचकार यांचा मुलगा। काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्यानं जिचकारांचा बंड निश्चित असल्याचं वक्तव्य। मला राजकारणाची व्याख्या बदलून 100% समाजकारण करायचंय। मराठ्यांचे सर्व उमेदवार निवडून येणार, मनोज जरांगेंना विश्वास। मनोज जरांगेंनी बोलवलेल्या इच्छुकांच्या बैठकीला तृतीयपंथीयांचीही उपस्थिती। उच्च शिक्षित तृतीयपंथीयांना उमेदवारी देण्याची मागणी। मनोज जरांगेंना अज्ञाताकडून धमकी। इच्छुक उमेदवार सांगून जरांगेंचा गेम करणार असल्याची धमकी। त्यामुळे जरांगेंच्या बैठकीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवला। अक्कलकोट विधानसभेचे महायुतीचे उमेदवार सचिन कल्याण शेट्टींसमोर मराठा समाजाची घोषणाबाजी। आरक्षणाच्या प्रश्नावरून विचारला जाब, कल्याण शेट्टींकडून मराठा समाजाची समजूत काढण्याचा प्रयत्न। निवडणूक आयोगाकडून प्रचार खर्चाचे दरपत्रक जाहीर। शाकाहारी थाळी 70 रुपये, मांसाहारी थाळी 120 रुपये, पोहे शिरा उपमा 15, तर चहा 8 रुपये। निवडणूक आयोगाने 252 वस्तूंची केली दर सूची जाहीर। महाराष्ट्र व झारखंड विधानसभा निवडणूक एक्झिट पोलबाबत निवडणूक आयोगाचा निर्णय। 13 नोव्हेंबर सकाळी 7 वाजल्यापासून 20 नोव्हेंबर संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत एक्झिट पोलवर बंदी। मुंबई उपनगर नागपूर आणि रत्नागिरीत निवडणूक आयोगाची मोठी कारवाई। बुधवारी दिवसभरात 52 कोटींची मालमत्ता जप्त। नवी मुंबईमध्ये संदीप नाईकांसोबत भाजप सोडून शरदचंद्र पवार पक्षात गेलेले नगरसेवक परतीच्या वाटेवर। लवकरच जाहीर कार्यक्रमात भाजपात पुन्हा प्रवेश करणार। भिवंडी पश्चिम मतदारसंघात भाजप उमेदवार महेश चौगुलेंच्या निवडणूक मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन। विनोद तावडे आणि कपिल पाटलांच्या उपस्थितीत कार्यालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न। शरद पवारांना फोडाफोडीचं नोबेल दिलं पाहिजे। शरद पवारांच्या पक्षात सुरू असलेल्या इनकमिंगवरून खासदार उदयनराजे भोसलेंची टीका।
आदित्य ठाकरे यांनी शक्ती प्रदर्शन करत दाखल केला उमेदवारी अर्ज। यावेळी सुभाष देसाई, अरविंद सावंत, प्रियंका चतुर्वेदी आदी नेते उपस्थित होते। ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज। कुडाळ बस स्थानक ते तहसीलदार कार्यालय अशी काढली रॅली। मावळचे महायुतीचे उमेदवार सुनील शेळके यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत दाखल केला उमेदवारी अर्ज। जनतेच्या आशीर्वादाने विजय निश्चित, सुनील शेळके यांनी व्यक्त केला विश्वास। पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत धनंजय मुंडेंचा विधानसभेसाठी अर्ज दाखल। उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यास बहीण सोबत आल्यामुळे धनंजय मुंडेंकडून आनंद व्यक्त। सुनील केदारांची आमदारकी रद्द झाल्यानंतर त्यांच्या पत्नी अनुजा केदार निवडणुकीच्या रिंगणात। सावनेरमधून सुनील केदारांच्या पत्नी अनुजा यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज। मनसे आमदार राजू पाटलांचं कल्याणमध्ये शक्ती प्रदर्शन। राज ठाकरेंच्या उपस्थितीत राजू पाटलांनी भरला अर्ज। मुलुंडचे आमदार मिहिर कोटेचा यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज। यावेळी मोठ्या संख्येनं भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते। जालन्यातील घनसावंगी मतदारसंघातून राजेश टोपे यांनी शक्ती प्रदर्शन करत दाखल केला उमेदवारी अर्ज। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश टोपे यांच्याकडून सहाव्यांदा अर्ज दाखल। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा भंडाऱ्याच्या साकोलीतून उमेदवारी अर्ज। नाना पटोले यांची पत्नी मंगला आणि मुलगी प्रिया यांनी दाखल केला अर्ज। पटोले यांच्या उमेदवारी अर्जासोबत एबी फॉर्म जोडलेला नाही हे विशेष। अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी येवला विधानसभा मतदारसंघातून दाखल केला उमेदवारी अर्ज। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर छगन भुजबळांनी सभा घेतली। शिवसेनेकडून संजय पोतनीस यांनी कलिना विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला। शिवसेना उपनेते अद्वय हिरे यांनी मालेगाव बाह्य मतदारसंघासाठी दाखल केला उमेदवारी अर्ज। कैलासवासी भाऊसाहेब हिरे यांच्या समाधीचं दर्शन घेत केलं शक्ती प्रदर्शन। इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या राहुल आवाडे यांनी शक्ती प्रदर्शन करत दाखल केला उमेदवारी अर्ज। राजेश विटेकरांसह त्यांच्या मातोश्री निर्मलाताई विटेकर यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज। पाथरी विधानसभेतून राजेश यांचा अपक्ष म्हणून तर निर्मला विटेकर यांनी दाखल केला राष्ट्रवादीकडून अर्ज। जळगावच्या मुक्ताईनगरमधून रोहिणी खडसे यांनी शक्ती प्रदर्शन करत दाखल केला उमेदवारी अर्ज। त्यांच्यासोबत रावेर विधानसभेचे विद्यमान आमदार शिरीष चौधरी, रवींद्र पाटीलही उपस्थित। महायुतीमधील राजकीय पक्ष एकत्रित सभा घेणार। प्रत्येक प्रचार यंत्रणेत महायुतीच्या नेत्यांचा समावेश। तिन्ही पक्षांच्या वतीनं एकत्रित जाहीरनामाही प्रकाशित करण्यात येणार। दर्यापूरमधून महायुतीचे उमेदवार कॅप्टन अभिजित अडसूळ यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज। यावेळी माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यासह अनेक नेते मंडळी होती उपस्थित। सांगलीच्या कडेगाव पलूस विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून संग्रामसिंह देशमुखांचा अर्ज दाखल। यावेळी माजी आमदार पृथ्वीराज देशमुखांसह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित। कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून संदीप परपे यांना उमेदवारी। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून उमेदवारी जाहीर। विद्यमान आमदार आशुतोष काळे विरुद्ध संदीप परपे होणार लढत। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।